दूध दरवाढी विरोधासाठी आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरासमोर आंदोलन करणार. खरडा भाकरी खाऊन सदाभाऊ खोत आंदोलन करणार. सकाळी 11 वाजता सुरू होणार आंदोलन. परभणीत 16 नोव्हेंबर पासून सर्व पक्षांचं धरण आंदोलन. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला 40 ते 45 रुपये किलोचे दर. कांद्याची आवक घटल्यानं दर वाढलेत, तर कांद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. नांदेड जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. कापसाच्या पानांची गळती होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेरगाव धरणात अपुरा पाणी साठा शिल्लक. अवघे 4 महिने पुरेल इतकंच पाणी सध्या धरणात शिल्लक. राज्यात बोंबील, पापलेट, कोळंबी, खेकड्यासह 54 प्रकारचे कोवळे मासे मारण्यावर बंदी. आजपासून राज्य सरकारकडून बंदी आदेश लागू. कल्याण पूर्व भागामध्ये प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ऍक्शन मोडवर. निष्काळजीपणा करणाऱ्या 2 विकास कामांवर दंडात्मक कारवाई. मुंबईची हवा अधिक प्रदूषित असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुट्टीवर गेलेत, तर वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेत आदेश. सिडकोची 36 भूखंड विक्री योजना जाहीर. या योजनेमध्ये बंगला, निवासी भूखंड ही लिलाव पद्धतीनं भाडेपट्ट्यानं खरेदी करता येणार. शिवडी ते न्हावाशेवाला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंक पुलावर MMRDAकडून उपाययोजना राखल्या जात आहेत, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपाययोजना राबवल्या जाणार. पुणे विभाग प्रवासी आणि मालवाहतुकीमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे मालामाल. ऑक्टोबर महिन्यामध्ये 7.35 दशलक्ष टन मालवाची वाहतूक. पुण्यात करबुडव्या मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांवर RTO कारवाई करणार. पुढील आठवड्यापासून तपासणी मोहिमेला सुरुवात होणार. पुण्यात दसरा आणि दिवाळी दरम्यान 22,175 नव्या वाहनांची विक्री. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 2,437 वाहनांची जास्त विक्री. क्रिकेट वर्ल्ड कपच्या मुंबईतल्या सेमीफायनलसाठी सोशल मीडियावर ऑफर देत तिकिटांचा काळाबाजार सुरू. तिकीट काळाबाजार प्रकरणामध्ये मालाडच्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्यात बेड्या. फटाके फोडण्यासंदर्भातल्या नियमावलीचं पालन न केल्याप्रकरणी मुंबईत 748 जणांवर गुन्हा दाखल. संबंधितांकडून दंडाची रक्कमही वसूल. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 27 उड्डाणपुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. IIT मार्फत हे काम करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मानस. पेण तालुक्यातील वरसई फाटा इथं ट्रकला भीषण आग. केमिकल पावडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग. नवी ठाण्याच्या ठाकुर्लीमध्ये फटाके फोडण्यावरून वाद. 4 जणांवर सध्या गुन्हा दाखल. पुण्याच्या खराडीमध्ये 20 नोव्हेंबरला होणार जरांगे पाटलांची सभा. महालक्ष्मी लॉन्सवर होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. 50 एकराच्या मैदानावर ही सभा होणार. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड रस्त्यावर एका जुन्या ट्रकमध्ये मराठा कुणबी नोंदी आढळल्या. सर्व कुणबी नोंदी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द. आमदार उदयसिंग राजपूत यांना मराठा तरुणांनी गावातून पिटाळलंय. गावबंदी असताना गावात गेल्यानं उदयसिंग राजपूत यांना पिटाळलं. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या. विष पिऊन तरुणानं आपलं संपवलंय जीवन. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या नोकरभरतीला विरोध. मराठा समाजाला डावलून होत असलेली नोकरभरती रद्द करण्याची मागणी. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार एकट्या चिंचवड मतदारसंघात. भोसरी मतदारसंघ 4थ्या स्थानावर. नंदुरबारमध्ये उद्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाणार. जनजाती गौरव दिवस म्हणून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होणार. नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री कृषी सौरवाहिनी योजना मागील 6 महिन्यांपासून रखडल्या. नंदुरबारमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्याच मागील 21 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था त्यामुळे कोलमडली. धुळ्यातील शिंदेखेड्यातील वाडी गावाकडे जाणारा पूल अद्यापही अपूर्णच. लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी. जळगावच्या रावेर तालुक्यातील खर्डी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची वाहन चालकांची मागणी. पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्याचा उत्साह. सारसबागेत तरुणाचा जल्लोष. रोहा तालुका अजित पवार गडाकडून गड किल्ले स्पर्धेचं आयोजन. महिला बाल आणि विकास मंत्री आदिती तटकरे यांची स्पर्धेच्या ठिकाणी हजेरी.
पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर शिवप्रेमींकडून दीपोत्सव साजरा, हर हर महादेव आणि शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणला. शिंदेगडाचे खासदार राहुल शेवाळेंच्या वतीने मुंबईत दिवाळीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन, यावेळी उपस्थित कलाकारांनी आपली गायनाची कला सादर केली. रायगडच्या दासगावमध्ये चिमुकल्यांनी साकारला सुवर्णदुर्ग किल्ला, कोकणातील अनेक गावांमध्ये अजूनही जपली जाते दिवाळी किल्ले बनवण्याची परंपरा. खासदार सुनील मेंढे यांची भंडाराच्या ग्रामीण भागातील पालावर जाऊन दिवाळी साजरी. नाशिकच्या पिंपळपार येथील नेहरू चौकात पाडवा पहाट संगीत कार्यक्रम, संस्कृती नाशिक संस्थेकडून कार्यक्रमाचं आयोजन. सांगली बाजार समितीत आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गुळाचे सौदे सुरू होणार. सकाळी 10 वाजता गुळाचे आहेत तर 11 वाजता हळदीचे सौदे सुरू होणार. डोंबिवलीतील स्वराज्य ग्रुपकडून विवेकानंद सोसायटीमध्ये दिवाळीनिमित्त साकारले सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती, शिवरायांच्या कीर्तीचं स्मरण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वराज्य ग्रुपनं जपली ही परंपरा. धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरामध्ये दिवाळीनिमित्त अन्नकूट उत्सव साजरा. जळगावातील श्रीराम मंदिरात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला दीपोत्सव. दिव्यांग विद्यार्थ्यांनी लावलेल्या दिव्यांनी उजळलंय चिमुकल्यांचं श्रीराम मंदिर. कुख्यात डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये आणखी 4 आठवड्यांची मुदतवाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यांची मुदतवाढ. कल्याणमध्ये व्यापाराला मारहाण करत लूटमार करणाऱ्या चोरट्यांना बेड्या, चांद शेख आणि निहाल शेख अशी आरोपींची नावं. एलदरी धरणाचे पाणी परभणी जिल्ह्यासाठी तात्काळ सोडा, शरद पवार गडाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. वाशिम शहरात रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरील गवत खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास. जळगावच्या रावेर तालुक्यातील खर्डी रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची वाहन चालकांची मागणी. खालापूरच्या तहसीलदारांचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक, इर्शाळवाळी दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना सावरण्यासाठी तहसीलदार आयुक्त तांबोळींची मदत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील मिणचे गावात जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांनी 2,40,000 चा मुद्देमाल केलाय जप्त.